बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं पन्नास खोके एकदम ओके लवासा घोटाळा बारामती ओके सचिन वाझे मातोश्री ओके अशा परस्परांच्या विरोधातील घोषणाबाजीवरून विधानभवनच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधक आमदार आज आमनेसामने भिडले मुख्यमंत्री शिंदे आणि राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये शिवीगाळ तसंच धक्काबुक्कीचा प्रकार घडल्यामुळं जोरदार राडा झाला अखेर वरिष्ठ नेत्यांनी मध्यस्थी करून वाद मिटवला मात्र अचानक घडलेल्या या प्रकारामुळे विधानभवन परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं राज्यातील अनेक प्रश्न गंभीर असताना सत्ताधारी आणि विरोधक मुद्द्यांऐवजी गुद्द्यांवर आल्यानं विधानभवन परिसरातील राडा आज दिवसभर चर्चेचा विषय ठरला राज्यात सत्तांतर झाल्यानंतर सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच विरोधकांकडून विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी सुरू आहे विरोधकांच्या घोषणाबाजीला उत्तर देण्यासाठी आज सकाळी दहाच्या सुमारास सत्ताधाऱ्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालेल्या कथित कोविड घोटाळ्याप्रकरणी विधानभवनच्या पायऱ्यांवर निदर्शनं सुरू केली लवासाचे खोके एकदम ओके सचिन वाझे मातोश्री ओके अशा घोषणा देऊन सत्ताधाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला डिवचलं त्यानंतर काही वेळातच विधानभवन परिसरात आलेल्या विरोधकांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली त्यावेळी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांच्यात जोरदार बाचाबाची सुरू झाली हा वाद शिवीगाळ आणि धक्काबुक्कीपर्यंत गेला दोन्ही आमदार एकमेकांच्या अंगावर धावून जाताच आमदार रोहित पवार यांनी मध्यस्थी केली त्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विरोधी आमदारांना दुसऱ्या ठिकाणी थांबण्याच्या सूचना केल्या आमदारांमधला वाद सुमारे दहा मिनिटा सुरू होता त्यामुळं विधानभवनच्या पायऱ्यांवर राडा झाला त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शिंदे गटाचे पक्षप्रतोद भरत गोगावले यांनी आम्हीच बुक्की केली अशी कबुली दिली तर अंगावर आल्यास शिंगावर घेऊ असा इशारा आमदार दिलीप लांडे यांनी दिला दुसरीकडं आमदार मिटकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सत्ताधारी आमदारांकडून झालेल्या धक्काबुक्की विरोधात तक्रार केली या वादाचे पडसाद अधिवेशनातही उमटले दरम्यान राज्यात अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीनंतर शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत खेडो पाडी आरोग्य सुविधांची वाणवाय पावसानं रस्ते धुवून गेलेत शालेय विद्यार्थ्यांना अजूनही गणवेश मिळालेले नाहीत अनेक विकास कामं रखडली आहेत अशा स्थितीत जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करून ते सोडवण्यापेक्षा एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून गोंधळ घालण्यातच धन्यता मानली जाते त्यामुळे आज दिवसभरात सत्ताधारी आणि विरोधकांच्या विरोधात नागरिकांमधून नाराजीचा सूर उम મટલા